रायगड येथून राज्यामध्ये मिशन कवच कुंडल योजनेला सुरुवात झाली आहे। रायगड मध्ये ही योजना यशस्वी करण्यासाठी गाव पातळीवरती विशेष नियोजन करण्यात आले आहे। दवंडी माइकिंग हर भेटी याच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येत आहे। नवरात्री निमित्त 11 ऑक्टोबरला महिला विशेष लसीकरण मोहीम राबवली जाणार आहे। या योजनेअंतर्गत रायगड मध्ये सध्या 70,600 डोस उपलब्ध करून देण्यात आले आहेत। राज्यामध्ये मिशन कवच कुंडल योजनेला सुरुवात झाली आहे। आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी या योजनेची घोषणा केली होती, त्यानंतर आज या योजनेला सुरुवात झाली आहे। ही योजना यशस्वी करण्यासाठी नियोजन करण्यात आले आहे। रायगडमध्ये 70,600 लसीचे डोस हे उपलब्ध करून देण्यात आले आहेत।